इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार आहेत अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी केली. कोरोनाच्या परिस्थितीमुळे 10वी 12वीच्या परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयातच होणार आहेत अशी घोषणा देखील त्यांनी केली. या संदर्भात अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की 10वी आणि 12वीच्या लेखी परीक्षा या ठरलेल्या तारखेनुसारच होणार आहेत, पण प्रात्यक्षिक परीक्षेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले. तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या वेळेत देखील महत्वपूर्ण बदल करण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. 10वीची लेखी परीक्षा ही 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे, तर 12वीची परीक्षा ही 23 एप्रिल ते 21 मे या दरम्यान होणार आहे. दरम्यान 10वी आणि 12वीच्या 80 गुणांच्या पेपरसाठी 3 तासांचा वेळ दिला जातो. मात्र यावर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनाचा सराव कमी झाल्यानं त्यांना 30 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत. 40 आणि 50 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दिव्यांग विद्यार्थ्यांना एकूण 1 तासासाठी 20 मिनिटाप्रमाणे वेळ वाढवून देण्यात आला आहे. दरम्यान 10वी 12वी परीक्षांचं आयोजन करणाऱ्या शाळा महाविद्यालयांना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करण्यासंदर्भात राज्य सरकार मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.